तर एकनाथ शिंदे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते जरांगेंच्या उपोषणावर बोलण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात बोलण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांची खालावलेली प्रकृती संदर्भात ते या पत्रकार परिषदेतून काय माहिती देतात, जरांगे पाटलांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळात शिंदेंची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर ते बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणावर सुद्धा ते बोलण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, काय अधिक माहिती? मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत, जरांगे पाटील एकीकडे उपोषण करतायत, त्यांना आवाहन करतील का, काय अधिकचे अपडेट्स? मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाज बॅकवर्ड असल्याचं शासन सादर करणार असल्याची माहिती मिळते. पत्रकार परिषदेमध्ये पत्रक मुख्यमंत्री आयोगाकडून सादर केलं जाणार. पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र आयोगाच्या अधिकारी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. राज्याचे मुख्य सचिव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा समाजाचे काही प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल. मराठा आरक्षणाचा विषय आहे तो अत्यंत ऐरणीवर आलेला आहे. तिकडे जरांगे पाटील देखील उपोषण करत आहेत, त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी उपोषण मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या या पत्रकार परिषदेतून घेऊ शकतात. आणि मराठा समाज बॅकवर्ड असल्याचं जे शासन दरबारी पत्रक आहे ते देखील सादर करून कुठेतरी हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा एक प्रयत्न जो राज्य सरकार करत होते तो ठिकाणी या ठिकाणी हा या पत्रकार परिषदेतून जाहीर केला जाईल. मात्र या बॅकवर्ड असल्याचं जे शासन पत्रक आहे त्यामध्ये नेमकं काय काय मुद्दे उपस्थित आहेत, काय नेमकं त्यामध्ये म्हटलं आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या शासन पत्रकात नेमकं कोणते मुद्दे आहेत याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि त्यानंतर ओबीसीकडून काही वेगळे प्रतिक्रिया येते का हे देखील पाहावं लागेल. मात्र तुर्तास तरी या ठिकाणी आता मराठा समाज बॅकवर्ड असल्याचं जे पत्रक आहे ते आजच्या या पत्रकार परिषदेत सादर केलं जाईल अशा पद्धतीची माहिती आता मिळते. थोड्या वेळातच या ठिकाणी ही पत्रकार परिषद सुरू होईल. अगदी धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर थोड्याच वेळात शिंदेंची पत्रकार परिषद होणार आहे, जरांगेंच्या उपोषणावर ते बोलणार.